मित्रांनो, पशुखाद्यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या खाद्याचा वापर करतात आणि नफा मिळवण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य दुग्ध व्यावसायिक आपल्या गायांना देत असतात. यामध्ये मित्रांनो, सरकी पेंडीचा उपयोग केला जातो त्यालाही पशुखाद्य म्हटलं जातं, गोळी पेंडीचा उपयोग केला जातो त्यालाही पशुखाद्य म्हटलं जातं आणि विविध कडधान्याचं मित्रांनो भुसा बनून त्याला देखील पशुखाद्य म्हटलं जातं. तर मित्रांनो, याचमध्ये एक नवीन प्रकारचं खाद्य मित्रांनो सध्या मार्केटमध्ये खूप जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे मित्रांनो बियर खाद्य. मित्रांनो, बियर खाद्य म्हणजेच बार्ली, पण सध्या इंटरनेटवरती बार्लीचा खूप जास्त विषय निघतो, त्यामुळे मित्रांनो आज मला हा व्हिडिओ बनवायची गरज वाटली. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण फक्त आणि फक्त बार्लीचे फायदे बघणार आहे, तोटे पण आहे, पण आज आपण फक्त फायद्यांवर चर्चा करणार आहे आणि मित्रांनो शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाणार आहे बार्ली चारायला पाहिजे की नाही. दुग्ध व्यवसायाच्या फायद्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवतो आहे, त्यामुळे लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा. मित्रांनो, बार्ली लोक चारतात का? लोकांना बऱ्याचशा माहिती आहे की बार्लीचे तोटे आहे आणि काही लोकांना माहिती आहे की बार्लीचे फायदे पण आहे. बार्ली ही घातक आहे हे तेच लोक बोलतात जे कधी बार्ली चारत नाही, आणि जे लोक बार्ली चारतात ते म्हणतात की आम्ही बार्लीच चारणार, दुसरं काहीच चारणार नाही, कारण बार्लीमध्ये खूप जास्त कमी पैशामध्ये दूध देण्याची क्षमता आहे. दुधाळ जनावरांसाठी मी बार्ली वापरतो, कंटिन्यू बार्ली वापरतो, एकही पोत पिंडीचं किंवा गोळी कांडे वगैरे वापरत नाही. कंटिन्यू बार्ली, बार्ली बरोबर मिनरल मिक्सचर हे महत्वाचं, गूळ, मीठ आणि खाण्याचा सोडा ह्याचं प्रमाण म्हणजे आठवड्यातून एकदा जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलने मी वापरतो. पशुखाद्य पण मी वापरलं, पण पशुखाद्य वापरल्यानंतर ना माझा घरचा चारा असून 22 जनावरांना पुरेल एवढा चारा असून पण मला म्हणजे प्रॉफिट राहत नव्हतं. आज बार्ली वापरल्यामुळे मला नुसतं पशुखाद्य आणि बार्लीमध्ये जास्त नाही पण 25% माझ्या बचत होती. मित्रांनो, साधारणपणे जर दुसरा जर खाद्यांचा विचार करता, बार्लीचा जर आपण रेटचा जर विचार केला, तर मित्रांनो 9-10-11 रुपयामध्ये बार्ली इझिली अवेलेबल होती. आणि मित्रांनो, दुसरं खाद्य जर आपण 4 किलो चारतोय, तर बार्ली आपण 1 ते 1.5 किलो चारून सुद्धा तेवढं दूध आपण दुग्ध व्यवसायामध्ये आपण गायांकडून घेऊ शकतो. त्यामुळे बरेचसे लोक प्रेफर करतात की बार्ली चारण्यासाठी. आता ज्या लोकांना बार्ली भेटत नाही ते म्हणतात की गायांचं खूप जास्त नुकसान आहे, तर त्यांचं पण बरोबर आहे, गायांच्या हेल्थवरती नुकसान आहे, पण बार्ली चारण्याची खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहे. जर तुम्ही जर कंटिन्यूज म्हणजे 12 महिने जर बार्ली चारली, तर गायांच्या हेल्थवरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि जे सक्सेसफुली दुग्ध व्यावसायिक आहे ते काय करतात की ज्यावेळेस गाय दूध द्यायला येते, ज्यावेळेस गायीची डिलिव्हरी होते, त्यानंतर बार्ली चारायला सुरुवात करतात. आणि गाय जर एकदा गाभण राहिली, गायीला दूध 4-5 महिन्याची गाभण राहिली, त्यानंतर आपण 5-6 महिन्यानंतर गाय जर दूध काढायचं जर सोडून दिलं, तर त्यावेळेस ते लोक बार्ली बंद करतात आणि दुसरं पशुखाद्य रेग्युलर त्यांना चालू ठेवतात. अशा पद्धतीने हे लोक सक्सेसफुल बनलेले आहे. तुम्हाला जर या धंद्यामध्ये जर टिकून जर राहायचं आहे आणि नफा जर कमवायचा आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीने मित्रांनो दुग्ध व्यवसाय करून खूप ज्यादा पैसे कमवू शकतात. आता दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की अनेक जण म्हणतात की गायांच्या शरीरावरती खूप इफेक्ट होईल आणि दुग्ध व्यावसायिकांनी गायांना संकटात न टाकता दूध काढायला पाहिजे आणि दुधासाठी गायांच्या शरीरासोबत खेळवाट करायला नाही पाहिजे. तर मित्रांनो, त्यांना सांगतो की बार्ली हे आपण बरेचसे लोक म्हणतो की बियर खाद्य यामुळे अल्कोहोलचं फार प्रमाण आहे, तर मित्रांनो असं नाही आहे. ज्या कंपन्या आहेत त्यांनी जवळपास 90%, 95%, काही काहींनी 98-99% हे अल्कोहोलचं प्रमाण काढून घेतलं जातं आणि उरलेला फक्त 14 हे बार्लीमध्ये राहतो. आता असंही म्हणणं चुकीचं आहे की बार्लीमध्ये अल्कोहोल 0% राहतं, तर असं नाही, काही प्रमाणात राहतं. पण तुम्ही जर नीट जर सर्वे जर केला, तर आपण जो मोरघास गायांना चारतोय त्या मोरघासामध्ये सुद्धा अल्कोहोलचं प्रमाण आहे. पण हे प्रमाण मित्रांनो गायांच्या शरीराला म्हणजे एक ती किरकुळ आहे, म्हणजे 1% अल्कोहोल मित्रांनो हे किरकुळ आहे. आणि बार्लीमध्ये सुद्धा एवढंच अल्कोहोल राहतं, जास्त प्रमाणात बार्लीमध्ये अल्कोहोल राहत नाही, कारण त्या कंपन्यांचा पण फायदा आहे, कारण ते कंपन्या पूर्णपणे अल्कोहोल काढून घेतात आणि जो राहिलेला चोथा आहे तोच मित्रांनो मार्केटमध्ये सेल करतात. पण बार्ली 12 महिने चारणं हे थोडंसं चुकीचं आहे, कारण गायला आपणही 12 महिन्यामधले आपण 3 महिने गायला आपण ड्राय पिरियडवर असतो, त्यावेळेस त्या गायला जर आपण बार्ली जर चारली नाही, तर मित्रांनो त्या 3 महिन्यामध्ये ती गाय व्यवस्थित कव्हर होऊ शकते आणि पुढच्या वित्याला मित्रांनो एकदम फिट गाय राहू शकते. आणि जर बियर खाद्य तुम्ही देत आहे म्हणजे बार्ली जर तुम्ही चारताय, तर वेगवेगळे मिनरल्स मिक्सचर बाकीच्या पण गोष्टी जर ॲड केल्या, तर गायांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. आता जे व्हिडिओज आपण यूट्यूबवरती बरेचसे बघतो की बरेच जण असे बोलतात की बार्ली आहे
तरच हा धंदा परवडू शकतो. बरेच लोक मित्रांनो 5-5, 6-6 वर्षापासून बार्ली चारतायत, त्यांना ह्या धंद्यातून कुठल्याही प्रकारचं नुकसान दिसत नाही आहे. गायीचं शरीर पण मजबूत राहते, सगळ्या गोष्टी राहतात. फक्त घ्यावायची काळजी एवढीच की बार्लीचं प्रमाण एक सेट पाहिजे, की एवढ्या गायीला एवढंच बार्ली दिली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, बार्ली ही 12 महिने चारायची नाही आहे. ठराविक काळासाठी ज्यावेळेस गायीचं दूध देण्याची क्षमता जास्त आहे, त्यावेळेस मित्रांनो बार्ली चारून गायीकडून जास्त दूध आपण घेऊ शकतो. आणि पुढच्या वेताला मित्रांनो आपण गायीला चांगली मजबूत होण्यासाठी ड्राय पिरियड असतो गायीचा, त्यावेळेस आपण दुसरं खाद्य सर्कीपेंट म्हणा, गोळीपेंट म्हणा, हे चारून मित्रांनो ते सगळं आपण त्या लेवल आपण कवर करू शकतो. तर बार्ली चारल्यानंतर मित्रांनो तुमचं पशुखाद्य वाचतंय, म्हणजे तुम्हाला जिकडे साधारणपणे 25-30 रुपये पशुखाद्याचा रेट आहे सरासरी बघितलं तर, आणि एका गायीला जर 4 किलो जर पशुखाद्य लागते तर साधारणपणे 100 रुपये त्या गायीचा खर्च आहे. तेच जर त्या ठिकाणी जर तुम्ही बार्ली चारली तर 2 किलोमध्ये बार्लीमध्ये तुमचं काम होते, म्हणजे साधारणपणे 10 रुपये किलोने जर बार्ली घेतली तर 20 रुपयात तुम्हाला तेवढंच दूध मिळणार आहे. आणि इकडे जर तुम्ही 100 रुपयाचं जर चारताय तर तुम्हाला एवढंच दूध भेटणार आहे. तर सांगायची गोष्ट एवढीच की बार्ली जर चारली तर तुमचा नक्कीच फायदा आहे, त्यामुळे तुम्ही बार्लीला प्रेफर करू शकतात. पण बाकीच्याही गोष्टी आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की बार्लीचे फायदे सांगितले या व्हिडिओमध्ये. आता तुमचं तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला बार्ली चारायची की नाही. गीते मॅनेजमेंट चॅनल कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. जे आमचं काम होतं मित्रांनो ते आम्ही केलेलं आहे, जे आम्हाला फायदे सांगायचे होते ते आम्ही सांगितलेले आहे. दुग्ध व्यवसायामध्ये नफ्यासाठी लोक बार्ली चारतात ही गोष्ट खरी आहे, आणि जे लोक बार्ली चारतात ते लोक नेहमी म्हणतात की बार्ली ही खूप चांगली आहे, आणि जे लोक चारत नाही ते म्हणतात की बार्ली घातक आहे. मग तुम्ही समजून घ्यायचं, जे लोक करताय ते चांगलं म्हणताय, आणि जे लोक करत म्हणजे चारत नाही ते लोक त्याला विरोधच करताय. मग तुम्ही समजून घ्यायचं. बाकी व्हिडिओमध्ये कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो पुढचा एक व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येतोय, तो म्हणजे नेमकं बार्ली चारायला पाहिजे की आपण पशुखाद्य चारायला पाहिजे, आणि या दोनवरती एक व्हिडिओ असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त बघायला मिळणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो समजून घ्यायचं, तुम्ही बार्ली चारायची असली तर मित्रांनो तुम्ही त्याकडे पण लक्ष देऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर लाईक केलेला नसेल तर लाईक करा, चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर रेड कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.